या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी 32 सावरगाव तालुका जुन्नर या ठिकाणी सर्वे नंबर 336 तानाजी किसन शेलार यांच्या ऊसाच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता। ऊसाच्या शेताच्या जवळच मानवी वस्ती असल्यानं या ठिकाणी पिंजरा लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्या पिंजऱ्यात आज बिबट्या जेरबंद झालाय। उपवन संरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले, वनरक्षक सुवर्णा खुटेकर, वनकर्मचारी खंडू भुजबळ, आपदा मित्र सुशांत भुजबळ, स्थानिक शेतकरी तानाजी शेलार, महादेव बाळसराब, गणेश शेलार, ओंकार गुंजाळ, रवी सावंत, गणेश गोरडे, प्रथमेश शेलार, संतोष गोरडे, अमोल शेलार, प्रशांत शेलार, मिनेश रोकडे, अजय रोकडे, सचिन शेलार, अनिकेत गोरडे, धनेश गोरडे, सुभाष शेठ शेलार, बाळू रोकडे, सुहास शेलार, वैभव शेलार, महेंद्र तांबोळी यांनी पिंजरा लावण्याकरता मदत केली। वनविभाग जुन्नर यांच्या वतीनं उपवन संरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णा खुटेकर, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वनकर्मचारी खंडू भुजबळ, ग्रामसुरक्षा दलाचे जवान शंतनू डेरे, वारूवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ, सावरगावचे पोलीस पाटील रुपेश जाधव यांचे या ठिकाणी मोलाचं सहकार्य लाभले। आज या ठिकाणी तानाजी शेठ किसन शेलार यांच्या क्षेत्राच्या शेजारी ऊस असल्या कारणानं या ठिकाणी नर आणि मादी ही बिबट्याची जोडी आहे। आम्हाला कळल्यावरून आम्ही वन खात्याला कळवलं होतं, त्यांनी या ठिकाणी येऊन पिंजरा लावला होता, परंतु रात्री सकाळी पहाटे 4:30 वाजता या ठिकाणी नर जेरबंद करण्यात आलेला आहे। या ठिकाणी वन खात्याच्या अधिकारी खुटेकर मॅडम आणि भुजबळ त्यांचे सहाय्यक यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। पण वन खात्याला एक आमची विनंती आहे की या ठिकाणी एक बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे, परंतु नर किंवा मादी या ठिकाणी शिल्लक आहे। ती या ठिकाणी पाळीव प्राणी असतील, लहान मुलं असतील, यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी बंदोबस्त केला नाही तर त्रास देऊ शकतात। इथं त्या ठिकाणी पाळीव प्राणी लहान मुलं आहेत, म्हणून वन खात्याला एक विनंती आहे की आपण हा माणिक डोह निवारा केंद्र सोडा किंवा कुठं लांब सोडा, परंतु या ठिकाणी परत आला नाही पाहिजे, ही वन खात्याला आमची नम्र विनंती आहे। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास बस्ती। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।